वेळुंजे शिवारात 10 दिवसांपूर्वी बिबट्याने 6 वर्ष बालकावर हल्ला केला होता. त्यात बालकाचा मृत्यू झाला. त्यानंतर बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी झाली असता वनविभागाने या परिसरात पिंजरा लावला. 10 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर एका बिबट्याला पकडण्यात वनविभागाला येत, त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडलाय. तसंच एकीकडे स्थानिकांकडून वनविभागाच्या या कामगिरीचं कौतुक होत असताना दुसरीकडे बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होते. दरम्यान ज्या बिबट्याने 6 वर्ष बालकावर हल्ला केला होता तोच हा बिबट्या आहे का असा प्रश्न स्थानिकांकडून उपस्थित केला जातोय. तसंच यावेळी पिंजऱ्यातील बिबट्याला पाहण्यासाठी देखील स्थानिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. ब्युरो रिपोर्ट, जागृत जनस्थान, नाशिक.